मीडियाच्या माध्यमातून आज देखील जगात पोहोचण्याचं एकच कारण आहे की आज बघायला गेलं तर समाजामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहे. ठीक आहे, बेरोजगार प्रमाण झपाट्याने वाढत चाललंय. प्रत्येकाला वाटतंय ना इथं मुलाला मी एवढं शिकवलं, मुलीला एवढं शिकवलं पण काय उपयोग झालेला नाहीये. बरोबर आहे ना? हाच विचार करून आज याच्यामध्ये बघायला गेलं तर जे युवक पिढी आहे 18 ते 30 वयोगटातली जे युवक पिढी आहे ते डिप्रेशनमध्ये जात आहे. मला काम नाही, मला रोजगार मिळत नाही म्हणून. पण त्यासोबत आई वडिलांची देखील अवहेलना होत आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आज लोकाधिकारांच्या माध्यमातून आज मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या अंतर्गत आज इथंपर्यंत तुमच्यापर्यंत आलेली आहे. आज सर्वांचा एकच उद्देश आहे की आज हरंगुळ गावामध्ये जेवढे काही बेरोजगार युवक आहेत, मुली असतील, महिला असतील, त्यांच्या हाताला कुठेतरी काम दिलं पाहिजे. बरोबर आहे ना? आज हाताला काम दिलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे काहीतरी स्किल पाहिजे. जोपर्यंत आपल्या हातामध्ये स्किल नाही तोपर्यंत आपण कुठेच काम करू शकणार नाहीये. मग स्किल आणायची कुठून? त्यासाठी आणखी वेगळा खर्च कसा करायचा? बरोबर आहे ना? आज गावामध्ये करत असताना आज वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून वेगवेगळे तुमचं एज्युकेशन आणि तुमचं स्किल या दोन्ही लक्षात घेऊन आज आपण वेगवेगळे कोर्सेस आज आपण हरंगुळ गावामध्ये सणाच्या माध्यमातून आज या ठिकाणी राबवणार आहोत. हे करत असताना 18 ते 30 वयोगटातील ज्या काही मुली आणि महिला आहेत त्यांच्यासाठी आज आपण बेसिक नर्सिंग कोर्स आहे, GDA नावाचा, जनरल ड्युटी असिस्टंट नावाचा कोर्स आहे, जे की फक्त 2 महिन्याचा आहे. याच्यामध्ये 1 महिना थेरी असणार आहे, 1 महिना प्रॅक्टिकल असणार आहे. लातूरमध्ये गांधी चौकामध्ये आपलं ऑफिस आहे, तिथे पूर्ण सेंटर चालतं. पुढे चालून सरांचं असं म्हणणं आलं की आज महिलांना गांधी चौकामध्ये जाण्यासाठी 20 रुपये लागतात, 20-40 रुपये दररोजचे ते करणे. तोही खर्च वाचवण्यासाठी आज आपण काय केलेलं आहे की हरंगुळ गावामध्ये थेरीचा जो काही 1 महिन्याचा कालावधी आहे आज आपण सरळ स्वतः आज हॉल वगैरे सगळं सोयी खास तुमच्यासाठी, जेणेकरून तुमचं आर्थिक तुमचं बाजू कमकुवत आहे त्यामुळे तुमची आर्थिक बचत झाली पाहिजे, प्लस तुमचा येण्या जाण्याचा जो वेळ आहे तो वेळ वाचला पाहिजे. यासाठी आपण 1 महिन्याचा थेरी आज आपण हरंगुळ गावामध्ये राबवणार आहोत. आणि जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यावं लागणार आहे. एकंदरीत असं 2 महिन्याचा कालावधी असणार आहे. त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला टोटली ट्रेंड जो काही आहे पूर्ण कोर्स तुम्हाला आम्ही समजून सांगणार आहोत. आणि 2 महिन्याचा कोर्स पूर्ण झाला आज बघायला गेलं तर भरपूर जण येतात, काहीतरी शिकवतात, काही निघून जातात. पण आपला उद्देश तो नाहीये, तुम्हाला फक्त शिकून घरी बसवणं हा आपला उद्देश नाहीये. तर तुमच्या हाताला आम्ही लगेच रोजगार पण देणार आहोत. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जॉब देण्याची 100% हमी या ठिकाणी आज तुम्हाला सरांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. 2 महिने कोर्स पूर्ण झाला लगेच तुम्हाला जॉब या ठिकाणी हे झालं मुली आणि महिलांसाठी. आज गावामध्ये बघायला गेलं 10वी 11वी 12वी शिकून मुलं पण आपल्याच बसलेले आहेत, कुशलाचा मुलगा असतो. त्यांच्यासाठी काही आपल्याकडे ट्रेड आहेत, इलेक्ट्रिकलचा ट्रेड आहे, वेल्डिंगचा आहे, ड्रायर फॉर्सलिंग म्हणून छकाला डिझाईन करणे, असे आणखी काही कोर्सेस या ठिकाणी, भरपूर कोर्सेस या ठिकाणी आहेत. मग मुलांची स्किल काय आहे, एज्युकेशन काय, त्यानुसार आपण तो ट्रेड आपण ठरवतो. हे झालं मुलांसाठीचं. दुसरं आहे आपल्याकडे की बांधकाम करणारे जरा बघायला गेलं तर त्यांच्याकडे कुठलं प्रमाणपत्र वगैरे नाहीये. आज बघायला गेलं तर बांधकाम करणारे जे मिस्त्री आणि लेबर लोक आहेत त्यांच्यासाठी 4 तासाचं प्रशिक्षण आज आपण गाव पातळीवर ठेवणार. त्यांचा कुठलाच रोजगार न बुडवता सकाळी 3 तासाचा वर्कशॉप आपण या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून त्यांना जे काही टेक्निकल गोष्टी आता नवीन ज्या काही बांधकामामध्ये आलेल्या आहेत त्यांचं ट्रेनिंग आज आपण गाव पातळीवर देणार आहोत, प्लस त्यांना प्रमाणपत्र देणार आहोत. आता बांधकाम शिकणारे जे काही आपल्या गावामध्ये मिस्त्री लेबर आहेत त्यांची मुलं त्यांचं बघून शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी एकंदरीत 6 महिने ते 1 वर्ष कालावधी जातो. त्या कालावधीमध्ये बघून शिकण्यामध्ये वेळ जातो म्हणून आपण त्यांच्यासाठी 2 महिने मोफत निशुल्क याच्यामध्ये आपण बांधकामाचे कोर्स आज आपण मुलांना शिकवत आहोत. कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर आज आपण मोठ्या मोठ्या मेट्रो सिटी कंपनीमध्ये त्यांना जॉबला पण लावत होतो आपण त्या ठिकाणी. त्यांना जॉब येऊन त्याची गरज नाही. 2 महिने पूर्ण झाले लगेच जॉबला जाण्याची तयारी त्यामध्ये ठेवली पाहिजे. एकंदरीत एवढे जे काही कोर्सेस आहेत, 8-10 कोर्स मी तुम्हाला सांगितले, वेल्डिंग असेल, इलेक्ट्रिशियन असेल, बांधकाम असेल, ड्रायर फॉर्सलिंग असेल, मुली आणि महिला नर्सिंग कोर्स असेल, एकंदरीत सर्व कोर्स निःशुल्क आहे. तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नाहीये. तुमच्यावरती होणारा 40 ते 50 हजार रुपये जो खर्च आहे तो स्वतः आज आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नाहीये. आज आपण म्हणतो ना म्हणजे नोकरीच नाहीये, बेरोजगार प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे, तर आज आपल्याला वाटत माझ्यासाठी एकही व्यक्ती यापासून वंचित राहू नये. आज सरांच्या माध्यमातून तुम्हाला एक खूप मोठी संधी आलेली आहे, जेणेकरून तुमचं आज तुम्हाला इथून जर किल्ल्याला जायचं म्हणत तुम्हाला शक्य आहे का, 1 महिना राहणं घर सोडणं शक्य आहे का? आज सरांच्या आग्रहा खातीर आज आपण हा सगळा प्रोग्राम आज आपण आपल्या गावामध्ये राबवत आहोत. तर गावातील जेवढी काही बेरोजगार मंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी हा या योजनेचा लाभ घ्यावा असं मी लोकाधिकार संघाच्या वतीने मी तुम्हाला एक आवाहन करू इच्छिते. आज सरांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सरांचं